केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या आकस्मिक निधनामुळे महाराष्ट्रात आणि विशेष करून मराठवाड्यातील मोठं नेतृत्व लयास गेलं. त्यांच्या निधनामुळे येथील भारतीय जनता पार्टीचं अस्तित्व धोक्यात येईल की काय अशी शंका वाटत होती. आता येथील लोकांच्या प्रश्नांना वाचा कोण फोडणार, येथील जनतेचा तारणहार नेता कोण, असा प्रश्न जनतेच्या मनात भिरभिरत होता. असं वाटत असतानाच एक चेहरा समोर आला. एक तुफान नेतृत्व, परंतु सगळ्यांना सावरून घेणारा, त्या म्हणजे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची ज्येष्ठ कन्या पंकजाताई गोपीनाथ मुंडे. अत्यंत कमी अवधीत पंकजाताई यांनी लोकांचा विश्वास आणि लोकप्रियता मिळवली. मुंडे साहेबांनंतर भाजपचा नवीन चेहरा म्हणून त्या समोर आल्या आहेत. एक कार्यशील, यशस्वी आणि आदर्श मंत्री म्हणून पंकजाताईंची ओळख प्रस्थापित झाली आहे. आणि साहेबांच्या कन्या पंकजाताई यांनी साहेबांप्रमाणेच संघर्ष करत यश गाठलं आहे. जुलै 1979 रोजी परळी वैजनाथ येथे पंकजाताईंचा जन्म झाला. गोपीनाथ आणि पत्नी प्रज्ञा यांना मुलगा झाल्यास त्याचं नाव पंकज आणि मुलगी झाल्यास पंकजा असं ठेवू असे त्यांचे मामा प्रमोद महाजन यांनी फार पूर्वीच ठरवलं होतं. त्यावेळेस भाजपाला कमळ हे निवडणूक चिन्ह प्राप्त झालं होतं. म्हणून आज त्या मराठवाड्यातील भाजपाच्या कमळाचा फुलणारा चेहरा म्हणूनच त्या ओळखल्या जातात. भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष पद मिळवत पंकजाताईंनी आपल्या राजकीय कारकिर्दीची यशस्वी सुरुवात केली. पुढे 2009 परळी विधानसभा मतदारसंघातून विजयी होत आपल्या नेतृत्व गुणांवर शिक्का मारला. केवळ आश्वासनांवर निर्भर न राहता अगदी तळागाळातील गावांमध्ये चावडीवर ओढ्यावर जाऊन लोकांच्या भेटी घेतल्या. एकंदर 300 गावांमध्ये सभा आणि 400 गावांना प्रचारादरम्यान भेटी देत अनेक ठिकाणचे स्थानिक राजकारण मिटवून एकी निर्माण करण्यात पुढाकार घेतला. मी घराच्या चुलीपर्यंत जाऊ शकते, एखाद्या महिलेला दुःख असेल तर ती माझ्या खांद्यावर पडून रडू शकते, तर हे बॉन्ड माझा महिलांशी झालेला आहे. महिला सबलीकरणासाठी वेगवेगळे उपक्रम त्यांनी राबवले. स्त्रीभ्रूण हत्या, नवीन रुग्णालय, स्वतंत्र पाणी पुरवठा अशा निरनिराळ्या उपक्रमांमध्ये महत्वाची भूमिका बजावत ग्रामीण जनतेशी आपलं नातं त्यांनी बळकट केलं. आणि मराठवाड्यात माझी कन्या भाग्यश्री ही योजना सुरू केली. नेहमी सामाजिक प्रश्नांवर राजकारण करत बसण्यापेक्षा त्या समस्यांच्या तळाशी जाऊन त्या सोडवण्यावर पंकजाताई नेहमीच भर देतात. शाळा, महाविद्यालय, औद्योगिक शिक्षण संस्था, अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच महिला बचत गट स्थापन केले. राज्यामधले बचत गट अधिक सक्षम होण्याकरता यापुढे बचत गटांना 4% 0% दराने कर्ज पुरवठा करण्यात येईल अशी घोषणा राज्याच्या महिला बाल विकास आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंनी केली. असे असतानाही घरच्या घरी राजकीय विरोध या संपूर्ण चक्रव्यूहात अडकून सुद्धा त्या खचल्या नाहीत. बीडची सर्वसामान्य जनता आपल्या पाठीशी खंबीर आहेत तोपर्यंत राजकारणातून आपणास कोणीही संपवू शकत नाही असा गोपीनाथ मुंडे साहेबांचा पवित्रा घेत पंकजाताई मुंडे जनतेसाठी उभ्या ठाकल्या. पंकजाताई
अरे पंकजा मुंडेनी जर एक आवाज दिला तर देशाची राजधानी पर्यंत हे लोक स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आल्याशिवाय राहणार नाही. पंकजाताई ह्यांनी राजकीय चातुर्य व जिद्द दाखवत जिल्हा परिषदेमध्ये भाजपची सत्ता खेचून आणली. पंकजाताई मुंडे यांनी नेहमीच मराठवाड्याच्या विविध प्रश्नांवर विधिमंडळात आवाज उठवला आहे. सोबतच त्या एक उत्तम पॉवरफुल व आदर्श नेत्या म्हणून उदयाला आल्या आहेत. त्यांचा सामान्य जनतेवरील विश्वास व मला लोकांनी स्वीकारलं कारण केवळ माझ्या वडिलांनी केलेलं कार्य आहे, स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यापेक्षा माझ्या वडिलांची मुलगी म्हणून घ्यायलाच मला जास्त आवडेल, हे त्यांचं वक्तव्य त्यांच्या विनम्रतेचीच पावती आहे. मुंडे हे नाव जगाला विसरू देणार नाही असा निर्धार या मराठवाड्याच्या वाघिणीने केला आहे. विरोधकांची अनेक संकटे पेलत व विरोधकांना लपून वार करण्यापेक्षा समोरून वार करा असे आव्हान देतात, कारण त्या गोपीनाथ मुंडे या वाघाच्या पोटी जन्माला आलेल्या आहेत. वाघाच्या पोटी वाघिणच जन्माला येते, नाही का?